कैनाल बांध केटीएल बांध ठीक बंधारे बांध जवळपास 70% तालुका ओलिता खाली आला आणि माझ्या तालुक्यातले शेतकरी संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करू लागला। माझ्या तालुक्यात प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये जेव्हा सण सुदे असेल तेव्हा माझी ती माय भगिनी ओळखती तेव्हा ती काय म्हणते, इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे। शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात या तालुक्यात आणि महाराष्ट्रात बळीचं राज्य आलं होतं। किती ठिकाणी आणि किती उदाहरण आपण देऊ, एक 4-5 दिवसापूर्वी मी डिंगोर आंबेगाव आयनेवाडी ओतूर रोकडी या परिसरामध्ये गेलो, कामांचा अनेक उद्घाटन केली पण प्रत्येक शेतकरी मला तेच म्हटला कांद्याचं काहीतरी करा साहेब, कांद्यासाठी आंदोलन करा नाहीतर कांद्याचा प्रश्न सरकारला काहीतरी जागा करा, तुमच्याशिवाय आम्ही कोणाकडे जात नाही। धनुभाऊला फोन केला एका मिनिटात धनुभाऊ तयार झाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीला होतं, तब्येत बरी नाही दिल्लीला गेले नाही पण पहाटे पहाटे आपल्या शेतकऱ्यांच्या आसू पुसण्यासाठी धनुभाऊ आले। आमचा डिंगोरचा शेतकरी तानाजी शेटलोटे आहेत ते तर शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कालावधीमध्ये त्यांचे कांद्याचे इतके पैसे झाले त्यांनी खूप मोठा बंगला बांधला पण त्यानंतर 2014 सालानंतर केंद्रात जे सरकार आलं त्या बंगल्याला त्यांच्याकडे कलर द्यायला पैसे सुद्धा राहिले नाही। मी मजा म्हणून किंवा त्यांच्यावर टीका करून म्हणत नाही, वस्तुस्थिती बघा आणि तानाजी शेटलोट्यांना विचार। माझ्या डिंगोर मध्ये कांद्याचे पैसे झाल्यानंतर एका दिवसात 15 स्कॉर्पिओ कांद्याचे पैसे शोरून भरले नाही आणले की नाही आणले काय झाल्यानंतर डिझेल टाकायला पैसे नाही। धनुभाऊ कांद्याचा जर शेतकरी असेल तर सगळे म्हणायचे आपली पोर ह्या घरात द्या एकदम ओके। आता जर कांद्याचा शेतकरी म्हटला तर काय परिस्थिती आहे या ताईने इथं सांगितलं का नाही, एवढंच काही पाहुणे आल्यानंतर लांबूनच फडक्या कांद्याचा वास आला का रिटर्न निघते परत, अशी वाईट परिस्थिती आमच्या कांद्याच्या शेतकऱ्यांची राहते। अनेकांनी सांगितलं त्यांची परिस्थिती काय आहे, माझ्या शेतकरी संघटनेचे नेते मंडळ इथं भावना व्यक्त केल्या सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुर्मरात असताना त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या ते चुकीच्या नाही, त्यांना आशा आहे त्यांना अपेक्षा आहे आदरणीय पवार साहेब आदरणीय दादा धनुभाऊ तुमच्याकडून की तुम्ही काहीतरी कराल म्हणून त्यांनी ती भावना इथं व्यक्त करून दाखवलेली आहे। माझ्या कांद्याचा प्रत्येक एकराचा उत्पादन खर्च जर पाहिला म्हणजे प्रत्येक किलोचा तर ते 14-15 रुपये पर्यंत आणि आता किती किलो दिला तर अरे 8, 9, 10, 11 कांद्याची तळा बांधायची असेल तर स्टीलच्या किमती किती वाढलेल्या आहेत, खताचे औषधाचे पेण्याचे किती किमती वाढलेल्या आहेत, मजुरी 600 रुपये महिन्याला घेतली बाई असेल मला इथे मावळी झाली माझी, इतका सगळा खर्च वाढलेला आहे या महाराष्ट्रात या देशात शेतकऱ्यांना कधी टॅक्स लावता तो जीएसटीच्या रूपाने सरकार गोळा करतोय टॅक्स बाजारात जीएसटी आहे की नाही, खत औषध घेतली जीएसटी आहे की नाही, अवघड आणलं जीएसटी आहे की नाही, एवढंच नाही तर दूध दही
रेटवर जीएसटी त्याच्या पलीकडे जाऊन माणूस जर मेला तर ते मैत्याच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे. मुलांचं शिक्षण जे घेतो तो पेन्सिल कोड रबर त्याच्यावर आता जीएसटी लावलेली आहे. म्हणून एखादा धडधडला असत त्याचा अरे सर्वसामान्य असेल तो जर जेवण जेवत असेल तो सरकारचा पाहुणा आपले शेजारी बसून जेव त्याला पण जीव घालतोय अशा प्रकारे टॅक्स याच्या माध्यमातून. पण अशा या सगळ्या बाजूनी पोटी पाकडून ह्या माझ्या शेतकऱ्यांसाठी आजचं आंदोलन आपण जेव्हा पुढे नेतोय इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. फक्त आंदोलनापुरतं सीमित राहून चालणार नाही. 2014-15 साली नरेंद्र मोदींनी एक पॉलिसी आणली की डबलिंग द इन्कम ऑफ द फार्मर म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न डबलिंग करायचं. पण खर्च आता ट्रिपलिंग झालेलं आहे तर डबलिंगचा काय अर्थ राहिलेला नाही. आम्ही काल आदरणीय अमोल कोल्हे साहेबांबरोबर आपले केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रजी तोमर साहेबांकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना निवेदन दिलं. अमोल कोल्हे साहेबांनी माझी ओळख करून दिली की मेरे चुनाव क्षेत्र के विधायक जी है. मी त्यांना रामराम केला. त्यांनी सांगितलं की प्याज में हमारा खेती करने वाला किसान बहुत दिक्कत में है. ते म्हणले क्यू क्या हो गया. त्यांनी सांगितली निर्यात बंदी झाली एक्सपोर्ट ड्युटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा कांदा एक्सपोर्ट होत नाही. पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय त्या भाव मिळायच्या नादामध्ये शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवलेला आहे. पावसामुळे आता तो सोडून चाललेला आहे. तर मग क्या करायचं. पीएस आले त्यांचे. त्यांनी सांगितलं निर्यात जर आपल्याला कांदा करायचा असेल निर्यात आता चालू आहे पण एक्सपोर्ट ड्युटी खूप हाय आहे. मार्चच्या आधी 34-38% कांदा एक्सपोर्ट होत होता आता तो 8% खाली आलेला आहे. फिर क्या कर रहे का. ये म्हणले की राज्याचे प्रस्ताव भेजो. पिछले साल जब राज्य ने हमको प्रस्ताव भेजा था तब हमने निर्यात की जो ड्यूटी है वो कम की थी और प्याज वालों को थोड़ा बहुत पैसा देने का प्रयास किया था. विधायक जी तुम्हारे राज्य के जो मुखिया है उनको करो प्रस्ताव भेजने के लिए. मनातल्या मनात विचार केला तर तिकडे देशात दिल्ली जायचं म्हटलं आपण गेले बोलायला नको. मनातल्या मनात विचार केला राज्याचे मुखिया आपलं इतकं काम करतायत त्यांनी प्रस्ताव करायला पण एवढं काम आहे की प्रत्येक गणपती मंडळाला त्यांची भेटी चालू आहे. आज अंगारकी चतुर्थी आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी दरुण आम्ही तिकडे जाणार आहोत. आता पितृपत्र आहे बहुतेक सगळीकडे खीर खायला त्याला जायला लागलो. परत पुढे आला दांडिया सण सुखेरीच पाहिजे. पण ज्याला ज्याला ज्या ज्या खुर्चीवर विराजमान केले त्या खुर्चीचे जबाबदारीचं भान त्या प्रत्येक व्यक्तीला पाहिजे. आणि मला दुर्दैवाने सांगू असं वाटत की उद्धव साहेबां ठाकरे यांच्या सरकारच्या कालावधीत मागच्या वर्षी जेव्हा अजितदादा पवार साहेब मार्गदर्शन करत होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी राज्याच्या माध्यमातून आपलं काय काय मदत करता येईल ते पावलं उचल. ठीक आहे राज्याच्या तिथे खडखड असल्यामुळे सगळ्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाही. पण माझ्या शेतकरी जो नियमित कर्ज भरत होता कर्ज भरायची तर काहींची परिस्थिती नव्हती. पण सोसायटीवाले आमची ते 9 वर्ष जुना करायची त्याची नियमित पर्यंत ते नियमित कर्जदाराला 50,000 रुपये अनुदान द्यायचा निर्णय अजितदार घेतला. बरोबर राज्याच्या प्रमुखांनी तिथं भान ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीभरातून कार्य केलं पाहिजे. दरोभावला माझी विनंती आहे. पलीकडची मंडळी तुमची बरीचशी मंडळी मित्र आहेत त्यांना नेमकी जागा कसं करायचं समजून कसं करायचं त्याची जबाबदारी तुमच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण या सरकारच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं असेल तर खूप मोठा संघर्ष आपल्याला करावा लागणार. या मार्केट यार्डमध्ये आपण कितीतरी पैसे घेतले मोजले कधी कधी भाव पडला त्याचा उल्लेख लक्ष्मण सिद्धेने तर केला. माझी संजय काळे साहेबांना विनंती आता प्रशासक आहे आता पुढे निवडणुका लागणार आहेत. मार्केटच्या निवडणूक तर आपण एकत्रितपणे ते जिंकणारच आहे. पण मला तुमच्याकडून एक शब्द पाहिजे. मला माझ्या बाजार समितीतून जो जो शेतकरी माल या बाजार समितीमध्ये टाकतो त्या मार्केट कमिटीने प्रत्येकाच्या कुटुंबाची इथून पुढची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याच्यावर औषध उपचार करायचा असेल तर त्याला मेडिकल खर्चासाठी
मार्केट कमिटीने त्याची मेडिक्लेमची पॉलिसी काढली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या प्रत्येक शेतकऱ्याचा जर ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, तो जर मृत पावला, तर माझ्या मार्केट कमिटीने त्या प्रत्येक शेतकऱ्याला कुटुंबाला आधार देण्यासाठी एक चांगली भरीव रक्कम दिली जाईल अशा प्रकारचा निर्णय संजय काळे साहेब तुम्ही घेतला गेला पाहिजे. शेवटी शेतकरी आपला राजा आहे. शेतकऱ्यांसाठी आपण काम केलं पाहिजे. या सगळ्या मंडळींना शेतकऱ्यांबद्दल जिव्हाळा आहे. आंदोलन करायचं ठरलं तेव्हा म्हणलं मी एकटे आंदोलन करणार नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचं पाहिजे आहे. पण म्हणजे सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे. म्हणून सगळ्याच पक्षांना आमंत्रित करून पुढे आपण मला तुम्हाला सर्व लोकांना तो विनंती करायची आहे की या आंदोलन नंतर आम्ही 2 दिवसानंतर मुंबईत तर मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना भेटायला जाईल आणि लवकर लवकर प्रस्ताव पाठवून त्याला मदत करण्यासाठी विनंती तर करणारच आहे. पण माध्यमांचे प्रतिनिधी आहेत, आपल्या सगळ्यांचा आवाज ते मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी एक कविता इथं म्हणणार आणि ती कविता म्हणत असताना तुम्ही सगळ्यांनी पण माझ्या मागामागे म्हणणार आहे. फक्त एकटा सरकारमध्ये ज्या कारभारी आहे, या सरकारमध्ये ज्या कारभारी आहे त्यांची सातत्याने एक घोषणा आपण ऐकली. अहो सरकारमध्ये जे कारभारी आहेत ना त्यांचं म्हणतो ते असं सारखं म्हणता काय ती झाडी काय ते डोंगा काय ते हॉटेल. अरे म्हणा ना काय ते झाडी काय ते डोंगा काय ते हॉटेल. संजयराव तुमचा आवाज येत नाही. म्हणणार ना तुम्ही ते मागचे सगळे म्हणणार ना या सरकारमध्ये. पण आमचा शेतकरी काय म्हणतोय, नको ती झाडी नको ते डोंगा नको ते हाटे, नको ती झाडी नको ते डोंगा नको ते हाटे. निर्यातबंदी नाही ओके, अरे निर्यातबंदी नाही ओके, निर्यात चालू एकदम ओके, निर्यात चालू एकदम ओके, निर्यात चालू एकदम ओके, नाहीतर म्हणू माझे ओके, नाहीतर म्हणू माझे ओके, पन्नास खोके